मंडळी नमस्कार अमृत नयना या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला आता आपण सुरुवात करत आहोत पहिल्या अंकामध्ये ज्या ज्या अनेक कलाकृतींचा परिसर स्पर्श नयना आपटे या व्यक्तीला या कलावंताला खऱ्या अर्थानं जाणवला त्या सगळ्याच त्यातल्या काही कलाकृतींचं सादरीकरण इथे करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता पण आता यानंतर खऱ्या अर्थानं या सोहळ्याला आपण आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सुरुवात करत आहोत या मंचावर मी आमंत्रित करतोय आजच्या उत्सवमूर्ती साक्षात नयनाता आपटे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच नव्हे तर मी तुझ्या समवेत आहे असं म्हणणारे आमचे विश्वेश काका जोशी आज जे मान्यवर आपण या रंगमंचावर पाहत आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमीच्या प्रत्येक तत्वाचं प्रतिनिधित्व या माध्यमातून इथे होतंय असं म्हटलं तरी हरकत नाही सुरुवातीला मी स्वागत करेन ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आनंदजी म्हसवेकर यांचं <laughs> त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध ऑर्गन वादक श्री मकरंजी कुंडले यांचं यावर्षीचा नटवर्य प्रभाकर पंतपणशेकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक अभिनेते आणि दिग्दर्शक अशोकजी समेळ यांचं नादब्रह्म्ह हा शब्द खऱ्या अर्थानं आपल्या उक्तीतून कृतीतून आणि स्वरातून साध्य करणारे ज्येष्ठ रंगकर्मी गायक उत्तम विज्ञानकर्मी मुकुंजू मराठे यांचं ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी ज्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं पाणी भरतायत असं हे व्यक्तिमत्व आणि त्यानंतर संस्कृती सेवा न्यासाचे माझ्या आयोजनातला अतिशय महत्वाचा भाग ज्यांचा आहे ते माधवजी जोशी यांचंही मी स्वागत करतो मंडळी ह्या कार्यक्रमाचं आयोजन जे केलंय ते सवाई गंधर्व आणि संस्कृती सेवा न्यास या दोन संस्थांनी सवाई गंधर्व ही संस्था ही निर्मिती संस्था विविध नाटक विविध कार्यक्रम या माध्यमातून आपल्यासमोर आलेली आहे आणि ही संस्था चालवणारा निर्माता आजच्या आघाडीतला एक अत्यंत तरुण म्हणजे ज्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटणार नाही की अरे निर्माता म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक भारदस्त व्यक्तिमत्व उभं राहतं याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे भारदस्तच आहे पण ते कर्तृत्व वाचायचं नाही कारण आत्तापर्यंत जवळपास पाच नाटकांची निर्मिती या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून झाली आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाटक म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट जे सध्या सुरू आहे रंगमंचावरती आणि नैनाबाईंनी अभिनय केलेलं टिळक आणि आगरकर याचा प्रवेश आपण पहिल्या अंकामध्ये बघितला त्यानंतर वासूची सासू हे उत्तम विनोदी नाटक या निर्मिती संस्थेने आणलं आणि आजच्या या सगळ्या सोहळ्याचं आयोजन नियोजन आणि हे सादरीकरण सगळं त्यांच्या माध्यमातून होतं आहे तर मी सवाई गंधर्वचे निर्माते आकाश भडसावळे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं नमस्कार फार वेळ घेणार नाही कारण स्क्रिप्ट शिवाय बोलायची सवय नाही <laughs> प्रत्येक वेळी हातात काहीतरी लागतं आणि लेखकाची वाक्य आम्ही उचलून टाकत असतो मला असं वाटतं की आजचा हा सोहळा माझा नाही आजचा हा सोहळा सवाई गंधर्वचा नाही आजचा हा सोहळा आहे प्रेक्षकांचा आणि नयना आपटे यांचा कारण आज आपण सर्वजण तिकडे जमलेला आहात ते फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कारकिर्दीचा गौरव म्हणून आम्ही एक फक्त निमित्त मात्र आहोत आणि आगरकर नाटक करताना आमची ओळख झाली ती पुढे वाढली आमचा स्नेह वाढला आणि त्यानंतर वासूची सासू हे नाटक आम्ही रंगमंचावरती आणलं त्यातही त्या अगदी लहान भूमिका असूनही नैनाबाईंनी ती स्वीकारली आणि त्या ती आजही प्रयत्नपूर्वक करतात आणि मला वेळ देतात त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे काय असतं की असे सोहळे आयोजित करणं यामागे एक वेगळी ताकद लागते आर्थिक पाठबळ असतं अजून बऱ्याच काही त्याच्यामागे त्या गोष्टी असतात पण मला असं वाटतं की आर्थिक पाठबळापेक्षाही तुमच्या मागे लागते ती मॅनपॉवर आणि ती मॅनपॉवर माझी सगळी मंडळी अगदी सगळी मंडळी मला कायम देत असतात आणि प्रत्येक वेळी हाकेला ओ देत असतात म्हणून मी आज हा कार्यक्रम इथं करू शकलो कारण नेहमी या सगळ्या कार्यक्रमामध्ये आ, व्यवस्था पाहणारे राकेश तळगावकर असतील किंवा प्रशांत माणगावकर असतील ही सगळी मंडळी त्यानंतर कालिदास नाट्यगृहाचं अख्खं व्यवस्थापन त्यांनी आजचा हा शनिवारचा दिवस दोन सत्रामध्ये आम्हाला दिला त्याबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे आत्ता जे याच्यानंतर पुस्तक प्रकाशन होणार आहे त्या पुस्तक प्रकाशनामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे हात ज्यांनी आत्ताही एकही रुपया माझ्याकडनं कुठेही आधी एक्सपेक्ट न करता सगळी कामं होऊ दे आकाश मग आपण त्याच्यावरती नंतर चर्चा करू असं म्हणत अक्षरशः धावून सगळी मंडळी आलेली आहेत म्हणजे आत्ताही पहिला जो इथे कार्यक्रम झाला त्यात ज्ञानेश पेंडारकर असतील ताई असेल किंवा अपर्णा अपराजित ताई असतील आमची गायत्री दीक्षित आहे मुकुंद काका आहेत ही सगळी मंडळी सगळी सगळी मंडळी अशोक काका आहेत अशोक समेळजी आनंद म्हसवेकरजी मकरंद कुंडलेजी सगळी इथे उपस्थित मान्यवर मंडळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला मला प्रोत्साहन देणारे विश्वेश जोशी आणि त्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकलो कारण कोणाकोणाला पत्र द्यायची कशी द्यायची काय द्यायची हे मला माहीत नव्हतं कारण मी आपला सामान्य एक नट माणूस आपलं एक पत्र खरडलं आणि घेऊन गेलो मला म्हणाले असं पत्र चालत नाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पत्र द्यावं लागतं मग मी लगेच तिथे बसून म्हटलं इकडे टाईप करू का नाही टाईप कर मग आम्ही पाच मिनटं थांबलो बाहेरून त्याची कॉपी काढली आणि ती तिकडे सबमिट केली ही अशी घाईघाईची कामं करायची आम्हाला असलेली सवय आणि त्यांचं नियोजनबद्ध काम याच्यात पूर्ण तफावत आहे परंतु मला असं वाटतं की ही घाईघाईची सवय आम्हाला नाटकामुळे आलेली आहे कारण नाटक वेळेत सुरू करणं वेळेत संपवणं आणि प्रेक्षकांना त्या वेळेचा एक उपभोग घेऊ देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते काम आत्तापर्यंत आमच्या सगळ्या दिग्दर्शकांनी आमच्याकडनं करून घेतलं दुर्दैवाने आज सुनील जोशी इथे उपस्थित नाहीत गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं परंतु एक उत्तम टिळक आगरकर नाटकातले टिळक ही भूमिका त्यांनी साकारली आणि आज खरंतर नैनाबाईंचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सुनील जरा धावत इथे आले असते आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं असतं परंतु ते आता शक्य नाही असं मी फार वेळ घेणार नाही आपल्याला पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची नयनाबाईंची मुलाखत ही फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेला आहात आज सगळेजण मान्यवर इथे आलात आणि माझ्या विनंतीला दिला मान दिलात त्याबद्दल आप मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आकाश आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत मंडळी नयना आपटे हे नाव म्हटलं की त्याच्या आधी शांता आपटे हे नाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतं कारण शांता आपटे या दिग्गज अभिनेत्रीची ही कन्या शांताबाईंनी त्या काळात सिनेमामध्ये आपलं नाव अतिशय उज्ज्वल केलं म्हणजे जे आपण ग्लॅमरस अभिनेत्री जे म्हणतो आजच्या काळामध्ये ती ग्लॅमरस अभिनेत्री त्या काळामध्ये शांताबाईच्या रूपाने आपल्या चित्रपटसृष्टीला मिळाली होती नक्कीच मंडळी भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा आपण सांगत असतो त्यावेळेला काही नावं विसरून आपल्याला पुढे जाता येत नाही त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजेच शांता आपटे खऱ्या अर्थानं एक काळ गाजवला शांताबाईंनी असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच माध्यमातून त्यांच्याच लेखणीतून साकारलेलं एक पुस्तक एक ग्रंथ त्या ग्रंथाच्या पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत काय गंमत आहे पहा आयुष्यभर खऱ्या अर्थानं सिनेमा सिनेमा आणि सिनेमा आणि कलासृष्टी हे आयुष्य जगलेल्या शांताबाईंच्या या पुस्तकाचं शीर्षक आहे जाऊ मी का सिनेमात खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारचं काहीतरी इथे आहे म्हणूनच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता आपण मान्यवरांच्या हस्ते संपन्न करतोय या पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती आपण आज इथे प्रकाशित करणार आहोत हे पुस्तक ज्यावेळेस शांताबाईंनी लिहिलं त्यांचा अनुभव तेवढा नव्हता म्हणजे त्यानंतर त्यांनी बरंच काम केलं आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर ज्या वेळेस हे पुस्तक नव्याने प्रकाशित करण्याचा संकल्प जेव्हा आकाशने सोडला तर त्यावेळेस त्यामध्ये नयनाबाईंच्या त्यांच्या आईबद्दलच्या भावना या पुस्तक रूपामध्ये प्र आलेल्या आहेत एका प्रकरणामध्ये आणि म्हणूनच या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत मी विनंती करते की सर्व मान्यवरांना की त्यांनी जाऊबी सिनेमात या शांता आपटे या पुस्तकाचं प्रकाशन करावं ज्येष्ठ निवेदिका मंगलताई खाडीलकरांचं इथे आगमन झालंय मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जे काही बरेच काही पुस्तकाविषयी आहे खऱ्या अर्थानं ते काय ते आता जाणून घेऊया शांताबाई म्हणतात या चित्रपट सृष्टीतील माझी सेवा मी जनता जनार्दनाच्या पायाशी रुजू केली आणि ती त्याने आजपर्यंत गोड करून घेतली त्याच्याच आशीर्वादाने मी त्या काळोखातून अखिल भारतीय प्रसिद्धीच्या पडद्यावर आले जनता जनार्दनानेच दिलेल्या या प्रोत्साहनाची अल्पशी फेड मी आता या पुस्तक रूपाने करीत आहे जर पालकांनी या चित्रपटसृष्टीच्या मोहजालात आपल्या मुलांना असंच सोडून दिलं ना तर चित्रपटसृष्टीने आजपर्यंत जसे अनेक कच्च्या बच्चांचे घास घेतलेत तशी चाहुती देण्याचे पाप त्यांना आपल्या माथी घ्यावे लागेल त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीविषयीचे माझे हे सत्यकथन वाचून जर पालकांच्या मनात स्वतःच्या कर्तव्याची योग्य जाणीव उत्पन्न झाली तर माझे हे श्रम सार्थकी लागले आहेत असंच मी म्हणेन वा शांता आपटे हे पुस्तक प्रकाशन आपण आज मान्यवरांच्या साक्षीनं इथे सिद्ध केलं आहे मंडळी मी मग म्हणालो की आज आम्ही भाग्यवान आहोत की जी मान्यवर मंडळी आज इथे समोर सत्कार समारंभाला लाभलेली आहेत ती खूप मोठी आहेत यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि लेखक अशोकजी समेळ कोणत्याही कार्यक्रमाला अशोक, अशोक काकांना बोलवल्यानंतर मी नाही हा शब्द मी कधीच त्यांच्याकडून ऐकलेला नाही अन्यथा त्यांना एखादा दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याशिवाय हे सगळं सांगण्याचं कारण का असं की आपल्या सगळ्यांना आनंद आहे की यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर बंत पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार अशोक समेळांना प्राप्त झाला एखाद्या कलावंताच्या आयुष्याचा भाग्याचा क्षण कसा असतो बघा की ज्या पंतांच्या सहवासामध्ये अशोकजी खऱ्या अर्थानं शिकले वाढले आणि राहिले त्यांच्याच नावाचा पुरस्कार त्यांना आज मिळणं हे खरोखर त्यांच्या आयुष्याचं भाग्यच होय आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अशोकजी समेळ यांचा आपण सत्कार करणार आहोत त्यानिमित्तानं मी नैना आणि विश्वेश जोशी या दोघांना विनंती करतो की या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत अशोकजी सभेळ नटवर्य प्रभाकर बंत पणशीकर रंगभूमी गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी त्यानंतर आजच्या रंगमंचावरचं आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच सुप्रसिद्ध ऑर्गन वादक मकरंजी कुंडल आहे आत्ता पहिल्या या पूर्वार्धामध्ये मकरंजींचं वादन आपण ऐकलं एक भाग्य असं आहे की ज्याप्रमाणे गायकांना प्रसिद्धी मिळते त्याप्रमाणे त्या संपूर्ण गाण्याच्या योगदानामध्ये खऱ्या अर्थानं साथीदारांचं कामही तितकंच महत्त्वाचं असतं म्हणूनच यावर्षीचा अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मकरंदजी कुंडले यांना प्राप्त झालेला होता त्यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत मी विश्वेशजी आणि मैनातईना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान त्यांच्या शुभ संपन्न करावा आणि मंडळी आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय ज्या क्षणासाठी आज आपण इथे जमलो आहे तो म्हणजे आपल्या लडक्या लाडक्या नैना आपटे यांचा सत्कार सन्मान त्यांची पंच्याहत्तरी अमृत महोत्सवी वर्ष आपण हे साजरं करणार आहोत आणि म्हणूनच त्यांचा सत्कार आज या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण नैना आपटे आणि अर्थातच मघाशी अमेयने सांगितलं त्याप्रमाणे भिवू नको मी तुझ्या पाठीशी नाही मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत त्यांना अविरत साथ देणारे विश्वेश जोशी या दोघांचाही सत्कार सन्मान आपण या निमित्ताने करणार आहोत मी मान्यवरांना त्याआधी आपण न... त्यांचं मानपत्र नक्की वाचूया माननीय सौ नैना आपटे जोशी सामान्य माणसाचं वय हे कालाच्या ओघात हो वाढत जातं त्यांचं त्यामध्ये योगदान काय असतं ते मला सांगा काळ हा पुढे जात राहतो अस्थिर काळावर स्वतःची नाममुद्रा उमटवण्याचं भाग्य हे केवळ आणि केवळ कलावंतालाच लाभतं याच असामान्य अशा कलावंतांपैकी एक म्हणजेच नैनाताई आपलं नाव हे निश्चित अग्रस्थानी आहे वयाच्या पंधराव्या वर्षापासून व्यावसायिक अभिनेत्री म्हणून आपण चित्रपटांमधून काम करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केलीत चित्रपट नाटक आणि दूरदर्शन अशा तिन्ही माध्यमातून मराठी हिंदी अशा विविध भाषांमधून आपल्या लक्षणीय भूमिका या खूप गाजल्या केवळ मराठी हिंदीच नाही तर चक्क गुजराती रंगभूमीनंसुद्धा आपल्याला तितकंच मनापासून स्वीकारलं नैनाताई ताई आपल्या आयुष्याकडे सतत सकारात्मक भावनेनं पाहण्याचा दृष्टिकोन आजही आम्हाला तितकाच आवडतो याचं कारण असं की अनेक कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ विनोदी अभिनेते अर्थात गंभीर भूमिका सुद्धा ज्यांनी गाजवल्या राजाजी गोसावी यांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून जे काही शक्य आहे ते तुम्ही आत्मसात केलं अगदी आजपर्यंत तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतोय राजाभाऊनप्रमाणेच आत्माराम भेंडे रमेश देव चित्तरंजन कोल्हटकर यांच्याबरोबरच अगदी अलीकडच्या पिढीतल्या सतीश तारे आकाश भडसावळेपर्यंत ही यादी कधीच संपणार नाही आपल्या ज्येष्ठत्वाचा भार दडपण या मुलांवर टाकायचा प्रयत्न काय हा विचारही तुमच्या मनात कधीही आला नाही इंद्राबाई केळकर यशवंत बुवा जोशी अशा ऋषितुल्य गुरूंकडून आपण शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं त्यांच्याविषयी आजही प्रचंड आदर तुमच्या मनामध्ये आहे नैनाताई आपलं व्यक्तिमत्व हे सदाफुलीसारखा आहे हसतमुख कायमच इतकं की तुम्हाला भेटणाऱ्या कुणाच्याही चेहऱ्यावर लगेच काय होईल तर फक्त आणि फक्त आनंदच निर्माण होईल असा हसरा भाव आपल्या चेहऱ्यावर असावाच पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवण्यासारखं दुसरं सुख नाही ते तुम्ही मिळवताय गेली पंच्याहत्तर वर्ष नारायणराव बोडस गोविंदराव पटवर्धन भालचंद्र पेंढारकर अरविंद पिळगावकर यांचं सुरेल मार्गदर्शन आपल्याला लाभलंच पण त्यांचा नेहमीच आपण उल्लेख आजही करता हे तितकंच महत्त्वाचं आपल्या आवाजाची गळ्याची काळजी आपण घेताच पण गुरूंच्या कृपाप्रसादानं आपल्या आवाजाचा मधाळपणा अगदी तुमच्या साध्या बोलण्यासुद्धा आजही जाणवतो ज्या नाट्यगृहामध्ये नैनाताई आपण नाटकांचे प्रयोग करतो त्या नाट्यगृहांशीही आपलं खूप वेगळं असं भावनिक नातं तयार होतं त्या मला जाणवलं ते दामोदर नाट्यगृहाच्या त्या संपूर्ण प्रसंगामध्ये आज आयुष्याच्या अमृतमयी वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहे आपलं चैतन्य अभिनय स्वर व्यक्तिमत्व ज्येष्ठांचा आदर करण्याची पण हे सगळं करताना नवीन पिढीशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती विनोदी स्वभाव सामाजिक बांधिलकीचं भान स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करण्याचा स्वभाव हे आपले गुण असेच चिरंजीव राहोत आपल्या या सुहास्य वदनानं आयुष्याला सामोरं जाण्याच्या विजिगिशू वृत्तीमुळे नियतीनं सुद्धा आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत हे आपल्याला मान्यच करावे लागेल आपली ही ऊर्जा अशीच राहो आणि साक्षात रंगभूमीची सेवा करण्यासाठी आपल्याला दीर्घ सुदृढ आयुरोग्य मिळालेलंच आहे ते आणखीन वाढो हीच नटेश्वर चरणी प्रार्थना आकाश भडसावळे अध्यक्ष सवाई गंधर्व आणि आता आपण नैना काकूंचा मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सोहळ्यासाठी सज्ज होऊया मी अशोकजी समेळ यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा सन्मान सिद्ध करावा मनपूर्वक आभार सगळ्यांचे मंडळी आपण ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न केला ते म्हणजे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अशोकजी समेळ आता अशोकजी समेळ हे व्यक्तिमत्व इतकं उत्साही आहे म्हणजे नैनाबाई असतील किंवा ही सगळीच या रंगमंचावर बसलेली मंडळी असतील की ही कायमच आपल्याला ऊर्जा प्रेरणा देत असतात आणि म्हणूनच आज पुन्हा ती प्रेरणा आपल्या बोलण्यातनं आम्हाला द्यावी यासाठी मी अशोकजी समेळ यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय व्यासपीठ आणि माझ्या रसिक बंधू भगिनीनो हे सगळेच कलाकार आपण जाणताच आहात त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेत नाही नैनाताईंचा आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून सत्कार तुमच्यातर्फे करतो म्हणून जाहीर करूया नैनाताई तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य लाभो तुमच्यापेक्षा थोडासा वडील असल्याने मी आशीर्वाद असं म्हणत नाही शुभेच्छा देतो तुम्हाला आपल्या दोघांचा तसा काळ जवळपास सारखा आहे सत्तर बहात्तर असं आपण वर्ष कामं करतोच आहोत आणि करतच राहणार आहोत कारण शेवटी आपण कधी पुरस्कारासाठी काम केलं नाही आपण इथे सेवा वगैरे म्हणणार नाही आपण जगलो रंगभूमी असे सगळ्यांना मी म्हणतो की आपण रंगभूमी जगलो आणि आम्ही जगणारच आहोत जोपर्यंत आहोत आणि जोपर्यंत रंगभूमी आहोत तोपर्यंत रंगभूमी आम्हाला जगवणार आहे योगायोगाचं मला कौतुक वाटलं आज मला माहीत नव्हतं पहिल्यांदा मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो नैनाताईंच्याबद्दल अलीकडेच मी आणि नैनाताई एका सिरियलमध्ये काम करत होतो यशोदा गोष्ट श्यामच्या आईशी तर आम्हाला जी वेळ दिलेली असायची ती आम्हाला नाटकवाल्यानं ना सवय की एक तास आधी जाऊन बसायचं त्यांनी बोलवलेल्या वेळेपेक्षा तर नैनाताई आणि अशोक समळे यांचे जेव्हा तारीख असायची तेव्हा ते सगळ्यांच्या आधी येऊन बसलेले असायचे एकदा मी लवकर आलो मामाला विचारलं म्हणजे मामा कोण कोण आले नैनाताई आल्यात म्हटलं चला दोन शब्द नैनाताईंशी बोलू तर नैनाताई आपली स्क्रिप्ट घेऊन वाचत बसलं ते आपल्याला काय आहे हे ह्या वयामध्ये ही बाईची जी काही सिन्सिअरिटी आहे ती आजच्या तरुण मुलांनी थोडी तरी आणली तर आपण बरंच काही चांगलं करू शकतो कारण शेवटी महत्त्वाची आहे ती शिस्त हो ती कलाकाराच्या अंगी बा बाळगावी लागते कलाकारच नव्हे तर प्रत्येकाला ती शिस्त बाळगली ना तरी खूप छान सगळं सुंदर दिसायला लागेल बघा एकदम ही एक आठवण आमच्या तसं विशेष त्यांचे आणि माझे एकत्र सीन नव्हते त्यामुळे कधी अशा गप्पा झाल्या नाहीत पण नैनादाईंबद्दल आदर हा मला जेव्हापासून मी नैना ताईना बघत होतो ओळखत होतो तेव्हापासून कायम आहे मी लिहिलेल्या एखाद दुसऱ्या सिरियलमध्ये त्यांनी कामही केलं असेल पण ये ह्या ब आमच्या यशोदामध्ये काम करताना जी काय मजा यायची ती काय अऊर होती म्हणजे चार वर्षाची मुलगी आमची जी होती सिरियलमध्ये ती सगळ्यात लहान वयाची मुलगी आणि त्याच्यापेक्षा दोन लहान वयाची मुलं होती एक तीन वर्षाचा मी आणि दोन वर्षाच्या नैनाताई गोंधळ घालणे आणि मस्ती सेटवर करणे जेव्हा मधला वेळ असेल ते दोघंही त्याच्यामध्ये तरबेज होतो आणि बाकीचा वेळ सिन्सिअरली फक्त अभिनयच करत होतो आणि तो प्रामाणिकपणे करत होतो आणि प्रेक्षकांनी त्याची पावती दिली जरा दे आणखीन योगायोगाचं आज मला कौतुक कौत वाटलं अर्धा वेळ जो काही कार्यक्रम पाहिला तो एक सुंदर त्या काळामध्ये गेलो <coughs> विद्याधर गोखल्यांची त्यांची नाट्यसंपदा स्वतःची विद्याधर गोखल्यांची आणि दुसऱ्याच्या आयुष्यात गेल्यानंतर त्याचं आयुष्य कसं समृद्ध होतं याचा एक किस्सा सांगतो एकदा म्हणजे विद्याधर गोखल्यांसाठी मला एकदा म्हणाले काय रे अशोक हे भय्ये जास्त शहाणे समजतात म्हणजे काय झालं अण्णा अरे ते रामलीला करतात आपण रामलीला केलं इथं कशी होईल मी ललिता बापटला मराठीत रामलीला लिहायला सांगितले तू कर आणि श्रीकांत दादर कर त्यांचं जावे तो संगीत देईल आपण रामलीला करू आणि मराठीतली पहिली रामलीला आम्ही केली गंमत अशी एकदा शिवाजी मंदिरला मला काही सांगायचंचा प्रयोग होता डॉक्टर आणि मी बाहेर आलो घाडेकर घाणेकरांना टॅक्सी लगेच मिळाली मी समोरच्या बाजूला आलो मला उलटं जायचं होतं आणि एवढंच समोरून आणणं आले बारा वाजता गोखले तुम्हाला सांगतो अक्षरशः अण्णा गोखल्यांनी मला एका पायरीवर त्यांच्या समोरच्या बसरे बसरे करत बसवलं आणि दोन तास जे अण्णा बोलले मी ऐकत होतो श्रोता म्हणून आणि आज जो मी काही उभा आहे जो समृद्ध आहे तो अण्णा अण्णासाहेब आणि अण्णासाहेब गोखल्यांच्यामुळे आणि अण्णांना मी कधीही विसरू शकत नाही अण्णांची आठवण विजयने नंतर माझ्याबरोबर काम केलं विजयाच्या नाटकात माझ्या मुलांनी संग्रामनेही काम केलं एकच पॅलामध्ये त्याच्यानंतर दुसरे आमचे अण्णा भालचंद्र पेंढारकर चित्तरंजन कोलटकरांना जेव्हा बापूंना आमच्या ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी काम करणं बंद केलं तेव्हा बापूंचे रोल माझ्याकडे आले म्हणजे बा अश्रूंची फुले म्हणला शंभू महादेव असेल किंवा दुरितांचं तिमिर जाव सधू असेल तर अण्णांबरोबर अण्णा पेंढारकरांबरोबर काम करताना जी काय मजा जे काय शिक्षण होतं त्याला तोड नव्हती आणि समोर दोन माणसं ब बरेकारे मकरंद वाजवायला असायचे एक पटवर्धन गोविंदराव आणि दुसरा भोजराज साळवी गोविंदरावांचे असे गोविंदराव जेव्हा वाढले तेव्हा त्यांच्या एका जवळच्या मित्राने मला हा सांगितलेला किस्सा आहे नाव सांगतो विद्याधर ओकांचं तर ते म्हणाले की प्रत्येक पहिल्या प्रयोगाचं पाकिट आजही आम्ही देवाजवळ ठेवतो आणि ते जपून ठेवतो बरं का कुठलंही मिळालं पाकिट पहिल्या प्रयोगाचं तर तसं पाकिट जपलेलं होतं एक रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत नोटांचं पहिल्या प्रयोगाचं पाठ पाकिट गोविंदरावांच्याकडे होतं हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आहे आणखीन हे झाले दोन अण्ण आणखीन एक एक व्यक्तिमत्व बसलेलं इथे पंडित मुकुंदा मराठे राम मराठेंची नात आणि मुकुंदाची मुलगी स्वरांगी हिला संगीत नाटकामध्ये प्रथम काम मी दिलं संगीत तिच्या गळ्यात होतं नाटक मला शिकवायला लागलं आणि ती शिकली नाटक आणि आधी खूप रडत होती जाऊया 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 आणि मग तिने नाटक शिकली आज खूप छान स्वरांगी चांगली आर्टिस्ट आहे आणि काय असतं बापाने कान टोचून चालत नाही दुसऱ्यांनी टोचायला लागतं तसं झालं ते त्यामुळे असो सगळे तिथे थोर बसलेत नयदा एक गद्य कलाकार तुम्हाला काय देणार वेळ घेत नाही जास्त मी देऊ शकतो फक्त नाटक फक्त नाटक हॅमलेटमधली जगातली सर्वश्रेष्ठ स्वालिलोकी आहे स्वगत आहे परवाच आपण कलाकारांनी मराठी राजभाषा दिन नव्हे आपण मराठी राज्यभाषा दिन हा केव्हाच साजरा केलेला आहे कारण आपण मराठी राज्यभाषा दिनच पाळतो कलाकारानेच मोठी केलेली आहे मराठी भाषा आपल्या मा संबंध भारतात बघितलात तर मराठी नाटक इतकं नाटक कुठलंच पुढं गेलेलं नाही आहे याचा मला सार्थ अभिमान आहे नव्हे आपल्या सगळ्याला प्रत्येकाला अभिमान आहे आणि मराठी राज्यभाषा आहे विवा शिरवाडकरांच्या जन्मदिवशी सत्तावीस तारखेला आपण ही हे ते हे हा समारंभ साजरा करतो मराठी राजभाषा दिनाचा आता राजभाषा शब्द काढून टाकला माधव जुलियनांची कविता फक्त आठवते मराठी असे आमची माया बोली लहानपणी आम्ही म्हणत होतो पण जरी आजही राजभाषा नव्हे नाही राजभाषाच आहे आम्ही राजभाषाच म्हणणार कारण आम्ही तीच भाषा बोलतो तर शिरवाडकरांनी त्याचं जे रूपांतर केलं किंग लिअरचं रूपांतर शेक्सपिअरच्या शिरवाडकरांनी केलं होतं तात्यासाहेबाने आणि त्याच्यामध्ये त्याने हॅमलेट अत्यंत चपखलपणे बसवला होता एका स्वागतामध्ये आता हे स्वगत माला आपला तक हे बोड़ मन, मला आपलं का वाटतं हे सगळीकडे बरेच मोठमोठे नट म्हण म्हणतात प्रभाकर बंशीकरांना घेऊन जेव्हा नटसम्राट केलं ते नटसम्राट करत होते त्या दिग्दर्शनाचं लाभ मला मिळाला आणि तेव्हा शिरवाडकरांशी जो संबंध आला त्या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही चर्चा झाल्या तर तेवढं मी बोलतो आणि मी माझं भाषण संपवतो तर हे स्वगत नाटक नटसम्राट लेखक वि वा शिरवाडकर तात्यानं आपण सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण आजच करूया सत्तावीस तारखेला म्हणून टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन के हा एकच सवाल आहे या दुनियाच्या उकेरड्यावर खडखड्या पात्रवाडीचा तुकडाऊन जगाव बेशर्म लाचार आनंदानं का फेकून द्यावा या देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीव्याच्या यातनेस मृत्यूच्या शार डोहात आणि करावा सगळ्यांचा शेवट एकाच प्रारन तुझा माझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा स्पर्श कधी पण या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर <laughs> इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या स्वत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो खालच्या मनानं आमच्याच मारे करायच्या दाराशी <laughs> हे, हे विराद्या अरे तू एवढा कठोर का झालाय एका बाजूला जाना आम्ही जन्म दिलाय ते आम्हाला विसरतायत आणि दुसऱ्या बाजूला तू ज्याने आंबाला जन्माला घातलं तर तू देखील विसरतोय मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा खरा आम्ही थेरड्याने कुडाच्या पायावर मस्त कादळायच कुडाच्या मस्त काढायचं कुडाच्या पायावर मस्त काढायचं टू बी ऑर नॉट टू बी धन्यवाद नाही ना तुम्हाला पुन्हा 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 शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने सगळ्या कलाकारांच्या वतीने सगळ्या आमच्या आपल्या ज्यांच्या वतीनं रंगमंच सगळे जे काही कलाकार आहेत बॅगस्टेट आणि थँक्यू थँक्यू हॅलो अशोकजी समेड एकदा बोलायला उभे राहिले मग ते भूमिकेच्या रूपामध्ये असो अशा प्रकारे एखाद्या भाषणाच्या रूपामध्ये असो किंवा त्यांच्या लेखणीच्या स्वरूपामध्ये असतो खऱ्या अर्थानं शब्द वर्षावच होतो हे आपण मान्यच केलं पाहिजे मंडळी कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आता वळतोय मगाशी एक मानपत्र आपण सगळ्यांनी ऐकलं मला आवर्जून सांगावं असं वाटतं की खास अमृत नाही ना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मानपत्राचं लेखन केलं होतं श्री अरुणजी घाडीगावकर यांनी आपण त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या एक आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच आपण शांताबाई आपटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सगळ्यांच्या हस्ते सिद्ध केलं पण एक खूप छान बातमी अशी आहे की स्वतः नैनाताईंचं पुस्तक या नधिकच्या काळामध्ये म्हणजे दोन ते तीन महिन्यातच आपल्यासमोर आता आपल्या सगळ्यांच्या वाचनासाठी येणार आहे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आपण आता स्क्रीनवर ते मुखपृष्ठ पाहूया प्रतिं मुखपृष्ठ आपण जे पाहतोय आणि त्याहीपेक्षा उत्तम शीर्षक कसं असावं की खऱ्या अर्थानं प्रतिबिंब हे साजेचं असणारं हे शीर्षक आहे आणि हे जे मुखपृष्ठ आपण पाहताय ते, सा ते, पाहता ते साकारलं आहे ते संदीप येवले या कलाकारांना आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी संदीप इथे आहे संदीप प्लीज आकाशना एक घोषणा करायची आहे या आणि या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे नागेश धावडे यांनी नयनाबाईंनी चरित्र सांगितलं आणि त्याने ते लिहून घेतलं आणि आज हे पुस्तक साकार होतं आहे याचा मला आनंद आहे संदीप येवले कायम माझ्या प्रत्येक पुस्तकाचं कवर करत असतात यापूर्वीच्याही अनेक पुस्तकांचं कवर आणि अनेक मोठी डिझाईन्स के त्यांनी केलेली आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार एक घोषणा मला कराविषयी वाटते या कार्यक्रमात ती म्हणजे आत्ता जे आपण नाव या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकतो आहे संस्कृती सेवा न्यास तर संस्कृती सेवा न्यास ही संस्था ही ट्रस्ट गेल्या आठवड्यामध्ये फॉर्म झालेली आहे आणि त्याचे ट्रस्टी माधव जोशी मी स्वत आकाश भडसावळे आणि घोषणा अशी आहे की या ट्रस्टच्या अध्यक्षपदावरती आम्ही पद्मश्री नयना आपट्यांची निवड करीत आहोत आणि ही वार्ता आम्ही त्यांना यापूर्वी दिलेली होती मात्र याची ऑफिशियल निवड करणं खूप आवश्यक होतं आणि सर्टिफिकेशन गेल्या आठवड्यात आल्यामुळे आम्ही ते पत्र तयार केलेलं आहे लवकरच नैनाताई आपल्याला ते पत्र मिळेल आणि लवकरच आपण कार्यभार घ्याल आणि आम्हाला हळूहळू आपलं बोट धरून शिकवाल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद एखादं नाव किती सार्थ असावं की संस्कृती सेवा न्यास हे शीर्षक असणाऱ्या संस्थेचं अध्यक्षपद हे नैनाताईंना मिळावं याच्यापेक्षा त्या न्यासाचं महत्त्व किती मोठं आहे हे सिद्ध होऊ शकणार नाही हे नक्कीच आहे कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतो आहे पण खरं असं आहे की सर्वार्थाने सत्काराला उत्तर देण्याची एक प्रथा आपल्याकडे आहे पण हे उत्तर देण्यापेक्षा आज साक्षात मंगलाता इथे आहेत त्यामुळे त्यांच्याशी साधलेल्या गप्पांच्या माध्यमातून हा सगळा जीवनपट हां जीवनपट आपण पण त्याआधी मी मिकरंजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं गुरु गुरुर्विष्णू गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेनवा ज्यांच्याकडे मी शिकलो त्या गुरूंचं नाव आधी मला घ्यायला पाहिजे माझ्या वडील माधवराव कुंडले निर्मला गोखटे भालचंद्र पेंढारकर डॉक्टर अशोक रानडे आणि अरविंद पिळगावकर प्रिण या सगळ्यांनी मला उदंड शिकवलं त्यामुळे मी आज इथपर्यंत आलो आणि ज्यांच्या ज्यांच्याबरोबर सात संगत केली अगदी रामभो मराठ्यांचे दोन प्रयोग किंवा छोटा कंधारांबरोबर एक आणि बाकी सगळे नारायण बोडस रामदासजी कामत अरविंद पिळगावकर शरद जांभेकर नैनाताई नैनाताईंची मी सात नाटकं बाजवलीत सौभद्र स्वयंवर मानपवास संशयकल्लोळ भावबंधन एकच प्याला पुण्यप्रभाव जे आता पुण्यप्रभाव शक्यच नाही होणं पण त्या नाटकांचे मी अनेक प्रयोग त्यांचे वाजवले या सगळ्या लोकांनी मला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद आणि माझ्या वडिलांचं जे त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे संस्कृत आमचे संगीत नाटकात ते गाणे शतजन्म शोधिताना त्याच्यात एक वाक्य आहे शत युगांची सिद्धी संधी जाई ज्या माझ्या वडिलांनी सुरू केलेली जी संगीत ऑर्गनची जी साधना होती ती माझ्या करून थोडीशी पूर्ण झाली याचं मला खूप समाधान वाटतं आणि डॉक्टर अशोक नारायणांच्या भाषेत सीता स्वयंवर नाटकापासून आत्तापर्यंत जी संगीत नाटकाची जी वाचाल वाटचाल आहे त्याचा मी एक छोटासा भाग झालो आणि त्याचं माझं सगळ्यांनी कौतुक केलं यातच मला समाधान वाटतं धन्यवाद मनापूर्वक आभार आणि आपण लगेचच कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी आजच्या या प्रकाशन सोहळ्याचा आणि सत्कार सोहळ्याचा समारोप आपण इथे करतोय सर्वच मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते की आपण वेळात वेळ दिलात आणि या सोहळ्याला इथे उपस्थित राहिल्यात त्याचबरोबर सगळ्या रसिक प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार मानते आणि आपण ज्या क्षणाची वाट बघतोय म्हणजे जेव्हा दोन एक सुरेल आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहेत एक म्हणजे साक्षात नैनाबाई आणि दुसऱ्या म्हणजे सुसंवादिका मंगलाताई खाडीलकर त्यांच्या तर त्या स्वत नैनाबाईंची मुलाखत आता इथे घेणार आहेत आणि यापुढे सगळी सूत्रं मी त्यांच्याकडे सोपवती आहे पण या कार्यक्रमाचा सत्कार सोहळ्याचा समारोप करताना मला शांताबाईंचं एक गाणं आहे त्याचे शब्द इथे सांगावेसे वाटतात घरी न चित्ती भय तू जगाचे हसुनी साही शर आपदेचे पहा खरे सौख्य तयात राही सुधाच होई मग आपदाही तुझ्या सवे दुःखही ते हसेल तुझ्या सवे ते दुःखही ते हसेल तुझे मनोवैभव वाढवेल तुझे मनोवैभव वाढवेल आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज नैनाबाई पंच्याहत्तरी साजरी करतायत आणि लवकरच त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि शतक सोहळा आपण नक्कीच अनुभवूयात अशी आशा व्यक्त करूयात अशा मी सदिच्छा व्यक्त करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया समोर आसनस्थ होऊयात आणि मंगलाताई आणि नैनाबाई यांच्या गप्पा ऐकण्याची उत्सुकता आम्हालाही आहे तर मी यापुढे सगळी सूत्र मंगलाताईंकडे सोपवते आणि हा सोहळा संपन्न होत असताना ना। yeah. 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 तुमचं नाव एक रसिका आहेत मनोज घाग तर ते त्यांचं एक चित्र ताईंना भेट स्वरूपात देत आहेत मंडळी असंच रसिकांचं प्रेम असतं की जे अशा वेगवेगळ्या माध्यमातनं येत असतं मनापासून आभार मान्यवरांचे मी आभार मानतो आपण लगेचच रंगमंचामध्ये छोटासा आता बदल करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया